प्रतिष्ठान न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. गुरु व परिसरातील बातम्यांसाठी चॅनल सबस्क्राइब करा. नमस्कार, अशोक प्रतिष्ठान जनजागृतीमध्ये आपलं स्वागत आहे. आता बातमी आहे मुरुम शहरातून. बसो अनुभव मंडप व कॉर्नर स्टील तर्फे फवारणीद्वारे निर्जंतुकीकरण. उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता तसेच मुरुम परिसरात कोथळी केसरजोगा येथे कोरोना रुग्ण आढळल्याने शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. खबरदारी म्हणून मार्केट यार्ड समोरील भाग, बसस्थानक पाठीमागील भाग, जिल्हा परिषद कन्या प्रशाळा समोरील भाग, कारभारी प्लॉट परिसरात जनजागृती करत निर्जंतुकीकरण करण्यात आले. कोरोना राष्ट्रीय आपत्ती असून सर्वांनी एकजुटीने लढायला हवे या भावनेतून बसो अनुभव मंडपचे अध्यक्ष देवराज संगुळगे यांच्या मार्गदर्शनाखाली व तसेच कॉर्नर स्टील सेंटरच्या वतीने परिसरात सोडियम हायपोक्लोराईडची फवारणी करून निर्जंतुकीकरण करण्यात आले. यासाठी स्वप्नील सुतार, अजय बिराजदार, सागर संगुळगे, उमेश पुराणे, शिवा पांचाळ, निलेश मडोळे, विक्रम हिरवे, शनेश्वर शिंदे, पिल्या माने, प्रशांत सुतार, अमोल गिरीबा, हेमंत गोडके आदी परिश्रम घेतले. घरी रहा, सुरक्षित रहा, प्रशासनाला सहकार्य करा, आपलं परिसर स्वच्छ ठेवा. धन्यवाद. जय भारत, लाल सलाम. तर मी मुरुम परिसरातून बोलत आहे. तर मुरुम परिसरामध्ये नेहरू नगर, मुरुम कारवारी प्लॉट तसेच इतर परिसर, मुरुमच्या वस्त्यांच्या मागील जो परिसर आहे, या ठिकाणी बसव अनुभव मंडप तसेच कॉर्नर स्टील सेंटर यांच्या सहकार्यातून सॅनिटायझरची फवारणी करण्यात आलेली आहे. तर आपण पाहू शकता की या ठिकाणी आपण पूर्ण एरिया जो आहे हा गल्लीचा पूर्ण कॉर्नर स्टील सेंटर तसेच बसव अनुभव मंडप यांच्या सहकार्यातून या ठिकाणी सॅनिटायझरची फवारणी करून निर्जंतुकीकरण करण्यात आलेलं आहे. तर कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता या ठिकाणी कोथळी तसेच जवळगा या मुरुमच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये जे काही पेशंट वाढत आहेत त्यासाठी एक आपली खबरदारी म्हणून, एक आपल्यासाठी एक संरक्षण म्हणून या ठिकाणी आपण सॅनिटायझरची फवारणी केलेली आहे. तर मी एवढंच सांगतो की घरी राहा, सुरक्षित राहा, स्वतःची काळजी घ्या, आपल्या कुटुंबाचीही काळजी घ्या. जय हिंद, जय भारत. उस्मानाबाद जिल्ह्यातील मुरुम या शहरातील एक नागरिक. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आज आमच्या परिसरात, मुरुम या परिसरात बसस्टँडच्या पाठीमागे फवारणी करण्यात आली बसव अनुभव मंडप आणि कॉर्नर स्टील सेंटरच्या वतीने. आणि सध्या केसरजवळगा आणि कोथळी या ठिकाणी कोरोनाचे रुग्ण आढळल्यामुळे सर्व मुरुम परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे त्या भीतीच्या वातावरणाला म्हणजे आळा घालण्यासाठी किंवा माणसाच्या मनातील भीती काढण्यासाठी एक हे म्हणून एक फवारणी करण्यात आली. त्यामुळे सर्व नागरिकांमध्ये थोडेफार का होईना भीतीचं हे कमी झालेलं आहे. बसव प्रतिष्ठान न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. गुरु व परिसरातील बातम्यांसाठी चॅनल सबस्क्राइब करा.